वंचित बहुजन आघाड़ी द्वारा बिजली बिल माफ करने की मांग को लेकर हल्ला बोल मोर्चा निकाला गया। इस दौरान बहुजन वंचित आघाड़ी के कार्यकर्ताओं ने ऊर्जा मंत्री नितिन राउत के घर का घेराव कर बिजली बिल माफ करने की मांग की है। कोरोना महामारी के चलते पूरे देश में लॉकडाउन किया गया, जिसके चलते सभी व्यवसाय बंद हुए। 3 महीनों तक सभी व्यापार प्रतिष्ठान बंद थे, जिसके चलते लोग आर्थिक तंगी के शिकार बने। कई लोगों की नौकरियां भी इस लॉकडाउन के दौरान चली गई। ऐसे में आम जनता ज्यादा बिजली के बिल कैसे अदा करेगी। इसी के चलते बहुजन वंचित आघाड़ी द्वारा बिजली बिल माफ करने हेतु हल्ला बोल मोर्चा निकाला गया। 26 मार्च नरेंद्र मोदी या पागल पंतप्रधानाने इथे लॉकडाऊन जाहीर केलं, त्यावेळेस या देशामध्ये जे कोविड पीडितांची संख्या जी होती, कोविड रुग्णांची संख्या ही फक्त 550 होती। 550 लोक असताना, 550 लोक बाधित असताना या पंतप्रधानाने या देशामध्ये लॉकडाऊन घोषित केलं आणि 5 ते 6 महिने ते लॉकडाऊन राहिल्यामुळे इथल्या लोकांचे रोजगार गेले, इथला सर्व जीवन ठप्प झालं, नोकऱ्या गेल्या, कमाईची साधनं गेली आणि लोकांना मदत देऊन जगवलं, अन्न वाटप केलं, तांदूळ गहू डाळ असं वाटप केलं अनेक संस्थांनी आणि गरीब लोकांना जगवलं। आमची प्रमुख मागणी हे आहे की महाराष्ट्र शासनाने या लॉकडाऊन काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला 10 महिने घरामध्ये डोचून ठेवलं, बांधून ठेवलं, त्यांना लॉकडाऊन मध्ये बंद करून ठेवलं, त्यांना कामधंदे करू नाही दिलं, त्यांना घराच्या बाहेर पडू नाही दिलं आणि ह्या 10 महिन्याचं विजेचं बिल ह्या सामान्य जनतेच्या डोक्यावरती ह्या शासनाने घातलेलं आहे। आमची मुख्य मागणी हे आहे की शासनाने ह्या 10 महिन्याचं बिल सर्व जनतेचं हे माफ केलं पाहिजे, जनतेला त्यापासून मोकळीक दिलं पाहिजे आणि सामान्य जनतेच्या डोक्यावरती जो आर्थिक बोजा ह्या महाराष्ट्र शासनाने लादलेला आहे, कोणत्याही पद्धतीमध्ये महाराष्ट्र शासनाने हे विजेचं बिल त्यांनी माफ केलं पाहिजे। आमचं हे आंदोलन सुरुवात आहे, आमचा हा आता 3रा मोर्चा आहे ह्या बिजली बिलच्या संदर्भात, परंतु याच्या नंतरही अगर महाराष्ट्र शासन अगर ह्या गोष्टीकडे लक्ष देत नसेल तर उद्या आम्ही आमरण अनशनला बसू। बाळासाहेबांचा आदेश आहे की प्रत्येक सामान्य जनतेचा हा जो निगडीचा प्रश्न आहे हा निपटला पाहिजे। साथ ही इस दौरान ऊर्जा मंत्री नितिन राउत के घर का घेराव भी किया गया। इस समय वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN न्यूज, नागपुर।